बबिता कालचे वर्गणी वाले आलेच नाही काय नाही नाही आज तर आलेच नाही पाय व माय आज खाली घ्या आज कोणीच नाही येत आणि काल घरी पाहुणेच पाहुणे होते तर आले पाहुण्याच्या मंदात काल तर पाहुण्याची तर पाहुण्याची घाईच घाई आणि हे मंदातच वर्गणी मागायला आले तर राहून गेलं तांदूळ द्यायचा बबिता मी ना याच्यात तांदूळ काढून ठेवले पाच पाले आहे कोणी बी येईल तर देऊन देजा हा आहे देऊन दे नाही पैसे किशे द्यावे लागते काय त्याले नाही नाही बबिता पैसे किशे नाही द्यावे लागत कालच तर जमा केले चारशे रुपये आता फक्त हिंद हे पाच पायला तांदूळ देऊन दे जा बाई अमाय किती वाजले गळ्या दहा वाजून गेले हाव नाही दहा वाजले ना चाल ना मग पूजा करून घेऊ बाई चाल ना करून घेऊ पूजा नाही तर काय मग अजून गौर आपल्याला नदीवर बी न्या लागेल शिरवाले हाव नाही हा चाल चाल मग लवकर पूजा गिजा करून घेऊन येत आपल्याला खर आता आरती चालू आई मला हरतालिकेची आरती नाही येत ना आई म्हण ना मग तूच तु आरती तुले तर म्हणता येते आरती बर ठीक आहे मी बी म्हणतो तू बी म्हण माय हा जय देवी हरितालिके अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळी के जये देवी तालिके सखी पार्वती अंबी के आरती ओवाळी ते ज्ञान दीप के हर वर धांगी वससी जासी अज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती दीप करी के जय देवी हरताली के श्री घसी हिमांद्री पोटी कन्या होशी तू गोमठी उग्र तपचर्या मोठी आवरसी उठा उठी जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती वाली ते ज्ञान दीप कड़ी के लीला दाखवी सी दृष्टि व्रत करी सी लोका साथी पुनावरी सी दुर्जटी मज रक्षा संकटी जय देवी हरि तालिके सखी पार्वती अंबिके

आई सांग ना मग एखादी कथा हरतालिकेची आपण ही हरतालिका व्रत काउन करतो म्हणून हरतालिकेची कथा पूर्ण तर नाही माहीत पण थोडं थोडं माहित आहे तेवढं सांगतो सांग ना मग आजी कशी कथा आहे मी भी ऐकतो ना बर ठीक आहे सांगतो मी एका, एका दिवशी माता पार्वती देवी आणि देवादिदेव महादेव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा देवी पार्वतीनं विचारला महादेवाले महादेवाले म्हणते पार्वती देवी देवा म्हणते सर्व व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत कोणता म्हणते सांगा महादेव म्हणते सगळ्यात चांगला व्रत कोणता आहे श्रम थोडे परंतु फळ पुष्कळ अन त्याशिवाय तुम्ही मला कोणत्या पुण्याने तुम्ही प्राप्त झाले तेही मला सांगा त्यावेळी महादेव देवी पार्वतीला सांगू लागले की जसे सर्व नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मणश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ तसेच सर्व देवतामध्ये श्री विष्णू श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे मग महादेव म्हणतो त्याच व्रताची कथा मी तुला आज सांगतो मग महादेव म्हणतो देवी पार्वतीला हे व्रत तू पूर्वजन्मी केले आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो त्या कथाची विधी आणि प्रथा मी तुला सांगतो आणि तू एक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला करावे मग देवी पार्वती शांततेने ऐकते तू पूर्वजन्मी हिमालयाची पुत्री सखी होतीस तुला लहानपणापासून माझ्या भक्तीची फार आवड होती तू लहानपणीस मी तुला प्राप्त होण्यासाठी मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर तू फक्त पिकली पाने खाऊन राहिली ऊन वारा थंडी पाऊस या कसलीही पर्वा केली नाही वैशाख महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात आग लावून मधात बसून तप केले तुझी अशी कठोर तपश्चर्या पाहून तुझ्या वडिलाला फार दुःख झाले अशी ही कठोर तपश्चर्या करणारी कन्या कोणाला द्यावी असा तुझ्या वडिलांना प्रश्न पडला तितक्यात नारद मुनी आले पार्वती देवीच्या वडिलांनी स्वागत व पूजन केले व नारद मुनींना येण्याचे कारण विचारले तर नारद त्यांनाच प्रश्न केला तुम्ही इतके काळजीत का दिसता तेव्हा पार्वती देवीचे वडील सांगते माझी कन्या कठोर तपश्चर्या करते ती उपवर झाली मग नारद मुनी म्हणतो पार्वतीच्या वडिलांना तुम्ही ही कन्या श्री हरी विष्णूलाच द्या तेच तुमच्या मुलीचे पती बनण्यास योग्य आहे श्री हरी विष्णूनेच मला सखीची मागणी घालण्यासाठी पाठवले आहे त्यासाठी मी इथे आलेलो आहे पार्वती देवींच्या वडिलांना हे ऐकून खूप आनंद झाला व त्यांनी आपली पुत्री गौरी श्री हरी विष्णूंना देण्याचे कबूल केले नंतर नारद मुनी श्री हरी विष्णूकडे गेले त्यांना ही पूर्ण वार्ता सांगितली आणि मग निघून गेले मग पार्वतीचे वडील हेच गोष्ट पार्वती देवीला सांगते पण पार्वती देवीला काही गोष्ट पटत नाही आणि ते खूप रागात येते मग महादेव समोर सांगते व तू रागावली आहेस त्याचं कारण तुझ्या सखीने तुला विचारलं तेव्हा तू म्हणालीस तेव्हा तू सखीला सांगितले मी महादेवाला मनोमन महावर मानले आहे आणि मी इतर कोणाशीही विवाह करू शकत नाही असा माझा निश्चय आहे असे असताना वडील श्री हरिविष्णू यांच्यासोबत विवाह कबूल पण झाले आता या समस्यावर तोड काय करावे म्हणून तुझ्या सखेने तुला घोर अरण्यात नेले तेथे गेल्यावर तुम्हाला नदी दिसली जवळच एक गुफा होती त्या गुफेत जाऊन तू उपवास केला तेथे माझा पार्वतीचा सहलिंगाची स्थापना केली त्याची पूजा केली आणि ती आणि तो दिवस म्हणजे भाद्रपट शुद्ध तृतीया तुझ्या या कठोर पूजनाने म्हणून मी तेथे आलो तुला दर्शन दिले व तुला वर मागण्यास सांगितले तर तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे हेच माझी इच्छा आहे इतर माझी कोणती इच्छा नाही अशी पार्वती देवी महादेवाला सांगते महादेव तिची इच्छा मान्य करते आणि मग महादेव अदृश्य झाले आणि ते दुसऱ्या दिवशी सखीसोबत त्या पूजाचे विसर्जन करते आणि त्याच वेळी पार्वती देवीचे वडील शोधता शोधता तेथे आले आणि पार्वती देवीला विचारते तुला जंगलात पडून येण्याचे कारण काय आहे तर पार्वती देवी सांगते मला महादेवाशीच विवाह करायची आहे असे म्हणते वडिलांना आणि मग जे जे घडलं ते पूर्ण हकीकत पार्वती देवी तिच्या वडिलांना सांगते हे सगळं तिचे वडील ऐकते आणि नंतर पार्वती देवी आणि महादेवांचं लग्नाची गोष्ट मान्य करते आणि मग पार्वती देवीचे वडील वचन देते की मी तुझा विवाह महादेवाशीच करून देईन मग पार्वती देवीला घरी घेऊन जाते मग महादेव म्हणतो मग थोड्या दिवसांनी एक चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केले अशा या व्रताला तुझी इच्छा पूर्ण झाली याच व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात ज्याप्रमाणे देवादिदेव महादेवांच्या पूजनेमुळे देवी पार्वतीची इच्छा पूर्ण झाली व त्यांच्या जीवनात आनंदी आनंद झाला तसाच आनंद आपल्या सर्वांना मिळो म्हणून आपण हरतालिकेची पूजा करत असतो थोड़ी -थोड़ी माई, माई अशी कथा आहे मग गणया थोडी थोडी माहीत जेवढं माहीत होतं तेवढं सांगितलं चांगली आहे ना ही कथा पहा मग मित्रांनो अशी आहे बा हरतालिकेची कथा मला जेवढं माहीत होतं तेवढं सांगितलं बा तुम्हाला सांगा मग तुम्हाला ही कथा कशी वाटली तर आवडली असेल तर नक्की सांगा चला मग मित्रांनो भेटू द्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद